नमस्कार, मी माधुरी गद्रे। पातळपोऱ्याचा चिवडा दाखवलाय मी तुम्हाला, तर आज आपण मक्याचा चिवडा करून बघूया। अगदी सोपा आहे हा करायला आणि अगदी कमी साहित्यात होतो, तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। हे मक्याचे पोहे घेतलेत मी, हे बघा असे असतात। तर हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला। हे 2 वाटे भरून आहेत, 70 ग्रॅम आहेत। हे तेल मध्यम गॅसवर तापून घेतलंय मी आणि आता बारीक केलाय गॅस। तर थोडे थोडे घालू आपण पोहे, अगदी लगेच होतात हे बघा। व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आपल्याला। किती छान फुललेत बघा, निथळून घ्यायचे व्यवस्थित। तेल राहतं थोडं त्याच्यात, कारण आकार असा आहे ना वेडावाकडा, त्यामुळे काढून घेऊ आता या पेपर नॅपकिनवर। असे करून घेते सगळे। हे बघा, हे असे छान फुलले आहेत मक्याचे पोहे। हे अर्धी वाटी दाणे घेतलेत मी, अर्थात ऐच्छिक आहेत आपल्याला किती हवेत तसे। तर हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित। हे बघा, छान तळले गेलेत दाणे खमंग। तर आता काढून घेऊ आपण, या मोठ्या जाळीत काढल्यामुळे सगळं तेल निघून जातं त्याच्यातलं। हे असे निथळून घेऊ व्यवस्थित आणि या पोह्यांवर घालायचे आपल्याला। ही काजू पाकळी घेतली आहे पाव वाटी, ते घालते। बारीकच गॅस ठेवायचा, म्हणजे छान खरपूस नीट असे तळले जातील ते। हे बघा, छान तळून झालेत, काढून घेऊ आता। निथळून घ्यायचे व्यवस्थित हे आणि हे मक्याचे पोहे तळायला भरपूर तेल घ्यायचं, म्हणजे छान फुलतात ते। आता काढून घेते याच्यावर थोडी कढीपत्त्याची पानं घालते मी, काळजी घ्यायची ते उडत्या जोरात। हे ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असलं तर घाला। तळून घ्यायचे छान, कुरकुरीत झाली की काढून घेऊ आपण। झाली आहेत तळून, आता ही पानं काढून घेते। निथळून घ्यायची व्यवस्थित, गॅस बंद करते। याच्या खालचा पेपर नॅपकिन काढून घेतलाय मी। तर आता तिखट घालू आपण याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे। साधारण 1/2 चमचा घातलाय मी तिखट। पिठी साखर घालू आपण याच्यामध्ये, त्याला थोडी जास्त लागते पिठी साखर, छान लागते ती चव। साधारण 2 टीस्पून घेतली आहे मी। मीठ घालते चवीप्रमाणे, मिसळून घेते व्यवस्थित। आणि आपल्याला जर हे पोहे खूप मोठे मोठे वाटले ना, हे असे खायला सोयीचे नाही वाटले, तर आपण अगदी थोडंसं असं करायचं त्याला, अगदी थोडं तुम्हाला हवं असलं तर, नाहीतर असंच ठेवायचं आहे। नीट मिसळून घेते। हे बघा, छान मिसळले गेलेत पोहे आणि अजिबात तेलकट झाले नाहीयेत हे। तर आता हे आपल्याला एखाद्या घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे। असा हा मस्त खमंग कुरकुरीत मक्याचा चिवडा तयार झालाय आपला। सगळ्यांना आवडेल हा चिवडा, तुम्ही करून बघा। आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद।